नमस्कार मित्रांनो आपण बऱ्याच वेळा कोल्हापूरच्या महालक्ष्मींच्या दर्शनाला जातो पुणे येथून महालक्ष्मीला आपण जाण्यास अंदाजे दोनशे अठ्ठावन्न किलोमीटर म्हणजेच अंदाजे चार तास लागतात व तसेच आपण तिरुपती बालाजी यांच्या दर्शनाला ट्रेनने अथवा स्वतःच्या गाडीने दोन दिवसांमध्ये पोहोचू शकतो अशी एक पौराणिक आणि महत्वाची कथा आहे ज्यामुळे बहुतेक भाविक देवींचे भक्त पहिल्यांदा तिरुपती बालाजी यांच्या दर्शनाला येतात व त्यानंतर कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून जातात व त्या कथेबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत त्यामुळे आम्ही तुम्हाला विनंती करतो जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की करा आम्ही असेच तुमच्यासाठी पुन्हा घेऊन आहोत दररोज आंध्र प्रदेश मधून एक ट्रेन तिरुपती येथून कोल्हापूरला येत असते व लाखो भाविक तिरुपती बालाजी यांच्या दर्शनानंतर कोल्हापूरला येतात बहुतेक भक्तांचे गुरूंचे असे म्हणणे आहे की तिरुपती बालाजी त्यांच्या भक्तांवर आई महालक्ष्मी यांच्या दर्शनानंतर अधिक प्रसन्न होतात चला तर मग आपण कथा समजावून घेऊयात कथा अशी आहे की माननीय आणि मोठे विद्वान ऋषी भृगु ऋषी एके दिवशी भगवान विष्णू यांच्याकडे त्यांच्या दर्शनासाठी व भेटीसाठी आले भगवान श्री हरी विष्णू त्यांच्या शेष नागावर नित्रस्त होते व माता लक्ष्मी त्यांच्या शेजारी आसनस्त होत्या महर्षी भृगु ऋषी प्रभू विष्णू यांच्याच जवळ आले परंतु भगवान निद्रस्त असल्याकारणाने ते महर्षी भृगू यांचे स्वागत करू शकले नाही व या गोष्टीचा महर्षी भृगू यांना राग आला आणि त्यांनी श्री हरी विष्णू यांचा अपमान करण्यास सुरुवात केली भगवान श्री हरी विष्णू या गोष्टीमुळे त्यांच्या निद्रेतून बाहेर आले व त्यांनी महर्षींना नमस्कार करून माफी मागण्यासाठी सुरुवात केली प्रभू विष्णू यांनी महर्षींची माफी मागून त्यांची सेवा करण्यासाठी सुरुवात केली प्रभू विष्णूंना याद्वारे महर्षी भृगु यांना शांत करायचे होते व त्यांच्याबद्दल असलेला आदर ही भावना व्यक्त करायची होती कर भगवान श्री हरी विष्णूंचे असे वागणे पाहून माता रागावून तेथून पृथ्वी तलावर आल्या व माता तेथून कोल्हापूर येथे ते आल्या व त्यामुळे अशी मान्यता आहे की कोल्हापूरमधील माता महालक्ष्मी यांचे मंदिर अत्यंत जागृत देवस्थान आहे भक्तांच्या सर्व इच्छा अपेक्षा आकांक्षा पूर्ण करणारी माता आजही कोल्हापूर येथे आसनस्थ आहे व माता महालक्ष्मी यांना घेऊन जाण्यासाठी प्रभू श्रीहरी विष्णू भूतलावर तिरुपती येथे अवतारित झाले आणि प्रभू बालाजी यांच्या रूपात आसनस्थ झाले अशी भक्तांकडून श्रेष्ठ गुरुंकडून ऐकलेली कथा एक, एक आख्यायिका आहे कोल्हापूर देवस्थान हे आधी शक्तींच्या एकशे आठ शक्तीपीठांपैकी एक मानले जाते व महाराष्ट्रात असलेल्या शक्तीपीठांपैकी पहिले व मानाचे शक्तिपीठ आहे व शक्ति त्यामुळे हजारो भाविक प्रभू बालाजी यांच्या दर्शनानंतर महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात भक्तांची अशी मान्यता आहे की प्रभू श्री हरी विष्णू हे माता महालक्ष्मी यांच्या दर्शनाने अधिक प्रसन्न होतात माता कोल्हापूर येथे आसन असता आहे हे मंदिर भारतातील कलाकृतीचे आणि वास्तुशिल्पाचे अत्यंत महत्वाचे उदाहरण आहे हे मंदिर जर आपण वरतून पाहिले तर आपणास एखाद्या महान यंत्राप्रमाणे दिसते व बाजूने पाहिले तर आपणास खूप सारे नक्षीकाम दिसते परंतु जर कोणी आपणास विचारले मंदिरात किती स्तंभ आहेत तर मोजणे हे अशक्यच होईल माता मंदिराचा भाग हा कोल्हापूर म्हणून कसा ओळखला जाऊ लागला व देवीला करवीर निवासिनी असे का म्हणतात हे माहिती देणारा व्हिडिओ आम्ही लवकरच तुमच्यासाठी घेऊन येणार आहोत पुणे येथून कोल्हापूरला कसे जायचे तिथे रंकाळा तळे महाराज राजा शिश महाराज पॅलेस आपण कुठे राहू शकता व इतर महत्वपूर्ण माहिती सांगणारा व्हिडिओ आम्ही बनवलेला आहे जो तुम्ही नक्कीच पाहू शकता आम्ही आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल माहिती महत्वपूर्ण वाटली असल्यास कृपया व्हिडिओला लाईक करा तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या मार्फत नक्की कळवा आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद भेटूयात पुन्हा नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद